गेल्या तीन वर्षापासून प्रलंबित असणारा वेतनवाढीचा करार तातडीनं करावा पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा करावा जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या वतीनं आजपासून दोन दिवसांचं देशव्यापी काम आंदोलन सुरू करण्यात आलंय कोल्हापूर जिल्ह्यातही बँक संप सुरू झाला असून त्यामुळं अंदाजे दोन हजार कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली दरम्यान खाजगी आणि सहकारी बँकांचं कामकाज मात्र आज सुरू होतं पण चेक क्लिअरन्स आणि पेमेंट विषयक व्यवहारांवर परिणाम जाणवला तीन वर्षांपासून राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा वेतनवाढीचा करार प्रलंबित आहे तसंच रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया पेन्शन योजना योग्य नसून जुनी योजना लागू करावी अशी विविध बँक कर्मचारी संघटनांची मागणी आहे पण सरकारनं या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यानं युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या वतीनं आजपासून दोन दिवसांचा देशव्यापी काम बंद आंदोलन सुरू करण्यात आलंय या फोरम मध्ये दहा मुख्य बँक कर्मचारी संघटनांचा सहभाग आहे त्यामध्ये सरकारी बँकेतील कर्मचारी अधिकारी यांचा समावेश आहे मात्र खासगी बँक आणि सहकारी बँक कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग घेतला नव्हता दरम्यान आजपासून सुरू केलेल्या काम बंद आंदोलनामुळे बँकिंग व्यवहार ठप्प झाले क्लिअरिंग पेमेंट ट्रान्सफर या बाबींना फटका बसला संपामुळे कोल्हापूर जिल्ह्यात दोन हजार कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली शनिवारी संप सुरूच राहणार असून बँक ऑफ इंडियाच्या लक्ष्मीपुरी शाखेसमोर निदर्शनं केली जाणार आहेत तसंच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे त्याचबरोबर प्रत्येक शाखेतून केंद्रीय अर्थमंत्र्यांना ईमेलद्वारे मागण्यांचं निवेदन पाठवलं जाणार आहे